नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आज आहे 3 ऑगस्ट 2021. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. पहा, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, दररोज सकाळी 6 वाजता न चुकता आपल्या या चॅनलवरती काय होतं, चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होत असतो न चुकता. हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दररोज फॉलो करायचा आहे. जर तुम्हाला सवय लागली नसेल तर एक सेपरेट वही करा. आता 1 ऑगस्टपासून, आज 3 ऑगस्ट आहे, 3 व्हिडिओ अपलोड झाले आहेत, तर 1 ऑगस्टपासून सुरुवात करा. व्यवस्थितपणे पूर्ण महिनाभर ही सिरीज फॉलो करा, म्हणजे तुम्हाला एक चांगली सवय पण लागेल आणि चालू घडामोडीमध्ये एक कॉन्फिडन्स सुद्धा बिल्ड होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी 7:30 किती वाजता, संध्याकाळी 7:30 आपण दररोज एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती व्हिडिओ घेत आहोत. जे कमेंट्स तुम्ही मला व्हिडिओच्या खाली करताल की सर या टॉपिकवरती व्हिडिओ घ्या, त्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्या, त्या टॉपिकवरती व्हिडिओ दररोज संध्याकाळी 7:30 अपलोड होत असतो. ही सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि हे दोन्ही व्हिडिओ दररोज न चुकता फॉलो करायचे आहेत. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जे काय मेडिकल एज्युकेशन आहे किंवा वैद्यकीय शिक्षण आहे, त्या वैद्यकीय शिक्षणामध्ये सरकारने मागास वर्गीयांसाठी OBC साठी किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. आरक्षण म्हणजेच काय? रिझर्वेशन. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 27% रिझर्वेशन दिलेलं आहे. कोणाला? OBCना. कशामध्ये? वैद्यकीय शिक्षणामध्ये. किती पर्सेंट? 27%. आणि अजून एक आहे इकॉनॉमिकली वीकली सेक्शन, त्यांना किती आहे? 10%. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे. टोटल रोजच्या व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ सावकाश पहा, शांत चित्ताने पहा, गडबड बिलकुल करू नका. 2-4 प्रश्न बघून व्हिडिओ सोडून नका देऊ. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जे काही सध्या चालू आहे टोकियो ऑलिम्पिक 2020, यामध्ये नुकतेच भारताच्या PV सिंधूने कोणते पदक जिंकलेले आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. कोणतं मेडल जिंकलं आहे? ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पहा, मी फोटोच्या माध्यमातून दाखवलेलं आहे, हे आहे ब्रॉन्झ पदक, ते जिंकलेलं आहे आपल्या PV सिंधूने. आता या ठिकाणी कोणाचं नाव घेण्यात आलं? PV सिंधू. तर हे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? आपल्या भारताच्या बॅडमिंटन खेळाडू आहेत. आता यांच्याबद्दल 2-3 गोष्टी लिहून घ्या. पहा, वैयक्तिक स्पर्धांमध्ये 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला आणि एकमेव दुसरी भारतीय खेळाडू ठरलेले आहेत आपल्या PV सिंधू. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सलग यांनी 2 ऑलिम्पिक पदक जिंकलेले आहेत. कधी कधी? एक रिओ ऑलिम्पिक मध्ये जिंकलेलं आहे सिल्वर मेडल आणि टोकियो ऑलिम्पिक मध्ये जिंकलेलं आहे ब्रॉन्झ मेडल. आता या ठिकाणी लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? या ठिकाणी या वर्षी जे काही टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यांनी ब्रॉन्झ जिंकला आहे ते कोणाच्या विरुद्ध जिंकलं आहे, म्हणजे त्यांनी कोणाला डिफीट केलं, कोणाला हरवलं? तर चायनाचा प्लेअर आहे, त्यांचं नाव काय? ही बिंजाओ असं त्या प्लेअरचं नाव आहे, ज्या की चायनाचे आहेत. रिओ ऑलिम्पिक कधी झालेलं आहे? 2016 आणि टोकियो ऑलिम्पिक हे कधी होत आहे? 2021. मागचे 2-4 आणि पुढचे 2-4 ऑलिम्पिकच्या डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. सुरुवात आपण करूया 2008 पासून. 2008 जे काही ऑलिम्पिक झालं ते कुठे झालं? बीजिंग मध्ये झालं. त्यानंतर 2012 ऑलिम्पिक कुठे झालं? लंडन मध्ये झालं. त्यानंतर 2016 ऑलिम्पिक कुठे पार पाडण्यात आलं? तर रिओ या ठिकाणी. 2020 म्हणजे ते आता कोविडमुळे पोस्टपॉन करण्यात आलं, 2021 होत आहे ते कुठे होत आहे? टोकियो जपान या ठिकाणी. त्यानंतर 2024 कुठे होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 2024 होणार आहे पॅरिस या ठिकाणी. आणि 2028 कुठे होणार आहे? तर 2028 होणार आहे USA या ठिकाणी. क्लिअर? आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा. NTPC REL भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र कोणत्या शहरामध्ये उभारणार आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेह, जे की लद्दाख मध्ये आहे. तर या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र उभारणार आहे कोण? NTPC REL. आता याचा फुल फॉर्म काय लिहून घ्या लगेच. NTPC चा फुल फॉर्म आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि REL चा फुल फॉर्म आहे रिन्युएबल एनर्जी लिमिटेड. आता या ठिकाणी NTPC हे जे काय प्रकल्प आहे, हे जे काय केंद्र आहे ते उभारणार आहे. आणि NTPC बद्दल सुद्धा लगेच माहिती जाणून घेऊया. याची स्थापना झाली 7 नोव्हेंबर 1975. सध्याचे NTPC चे जे काय MD मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO आहेत ते कोण आहेत? गुरुदीप सिंग. आणि NTPC चं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. तर प्रश्न काय होता? भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे? तर लेह लद्दाख या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडील अहवालानुसार भारताकडे
किती दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे, म्हणजेच काय गोल्ड रिझर्व किती आहे आपल्या भारताकडे. तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 500 टन. जर करेक्ट अमाऊंट सांगायची म्हटली तर 501.83 मिलियन टन सोन्याचा साठा आहे आपल्या प्यारा भारताकडे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या भारतामध्ये टोटल 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो काही सोन्याचा साठा आहे तो कुठे आहे, तर या ठिकाणी एक नंबरला आहे बिहार राज्य. बिहार राज्यामध्ये जवळपास 44% या 501 च्या 44% एवढा गोल्ड रिझर्व आहे, गोल्ड साठा आहे कुठे, बिहार राज्यामध्ये. त्याच्या पाठोपाठ राजस्थान राज्यामध्ये आणि त्याच्या पाठोपाठ कर्नाटक राज्यामध्ये. अशा प्रकारे बिहार, राजस्थान आणि कर्नाटक हे टॉप 3 राज्य आहेत ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. आता सोबत सोबत कशाबद्दल बोलण्यात आलं हे सोनं, मग आता सोनं कुठून निघतं, खाली जमिनीच्या खाली. मग त्या ठिकाणी लगेच एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, केंद्रीय खान मंत्री कोण आहेत, म्हणजेच काय युनियन माइन मिनिस्टर कोण आहेत, तर नवीन आहेत प्रल्हाद जोशी. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने हिपॅटायटिस साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केलेले आहे, म्हणजेच काय रजिस्टर करण्यात आलेलं आहे. तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मलेशिया या देशाने हिपॅटायटिस साठी जगातील सगळ्यात अफोर्डेबल म्हणजेच काय पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केलेले आहे. आता याच्याबद्दल 2-3 गोष्टी लिहून घ्या. कोणत्या आजाराबद्दल बोलण्यात आलं आहे, हिपॅटायटिस. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही हिपॅटायटिस असतात त्याचे प्रकार असतात, हिपॅटायटिस ए बी सी डी. याच्यामध्ये जो काही हिपॅटायटिस सी आहे याच्यासाठी हे पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केलेलं आहे मलेशिया या देशाने. आता या ठिकाणी 2-3 गोष्टी लिहून घ्या. हिपॅटायटिस हे झाल्यानंतर काय होतं, तर लगेच लिहून घ्या, जेव्हा हिपॅटायटिस होतो तेव्हा यकृताला सूज येते किंवा यकृत खराब होतो किंवा शरीराच्या ऊतींना दुखापत होते. आता या ठिकाणी हा जो काही हिपॅटायटिस आहे तो कशामुळे होतो असं विचारलं तर मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचा वापर, विष आणि काही औषधे म्हणजेच ड्रग्ज आणि काही वैद्यकीय परिस्थितीमुळे हिपॅटायटिस होऊ शकतो. क्लिअर गोष्टी लक्षात आल्या. सोबत सोबत एक प्लस पॉईंट लिहून घ्या, जागतिक हिपॅटायटिस दिवस कधी असतो, तर तो असतो 28 जुलैला दरवर्षी. आपण वर्ल्ड हिपॅटायटिस डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. तर अशा प्रकारे हिपॅटायटिस सी साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी म्हणजेच काय अफोर्डेबल आणि इफेक्टिव्ह औषध कोणी नोंदणीकृत केलेलं आहे, मलेशिया या देशाने. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच नाबार्डने कोणत्या राज्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी 445.89 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंजाब. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर याही ठिकाणी 2-3 गोष्टी लिहून घ्या. तर या ठिकाणी नाबार्डने हे जे काही 445 कोटी रुपये देण्यात आले ते कशासाठी दिले आहेत, तर पंजाब राज्यातील जी काही पिण्याच्या पाण्याची जी काही परिस्थिती आहे ती अजून सुधारित करण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी अशा प्रकारचे जे काही पैसे आहेत ते मंजूर करण्यात आले आहेत नाबार्डच्या माध्यमातून. आता या ठिकाणी मग नाबार्डचं फुल फॉर्म काय, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ज्या ठिकाणी नाबार्डची स्थापना झाली 12 जुलै 1982 ला. सध्या नाबार्ड याचे अध्यक्ष चेअरमॅन आहेत हर्ष कुमार भानवाला आणि नाबार्डचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, मग या ठिकाणी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच चालता चालता पंजाब बद्दल सुद्धा लगेच रिव्हिजन करून घेऊया. स्थापना झाली पंजाबची 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग, राज्यपाल आहेत व्हीपी सिंह बदनोरे आणि राजधानी आहे चंदीगड. या ठिकाणी एकच परंतु अत्यंत महत्वाचं धरण आहे ज्याचं नाव आहे भाकरा नांगल, बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. G20 संस्कृती मंत्र्यांची बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इटली या देशाने आयोजित केली होती. G20 संस्कृती मंत्र्यांची बैठक इटली या देशाने आयोजित केली होती. मग या ठिकाणी कोणत्या ग्रुप बद्दल वर्णन करण्यात आलं G20, तर लगेच G20 बद्दल काही महत्वाची माहिती आहे ती लिहून घ्या. G20 म्हणा किंवा याला अजून एक म्हणतात ग्रुप ऑफ 20, म्हणजेच काय 20 वेगवेगळ्या देशांचा ग्रुप. तर या ठिकाणी G20 ची स्थापना झाली 26 सप्टेंबर 1999 ला आणि G20 चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, मारिओ ड्रॅगी. 2021 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे आणि ते कोणत्या देशाचे आहेत, तर इटली या देशाचे ते आहेत. आता या ठिकाणी हा जो काही ग्रुप ऑफ 20 हा जो काही समूह आहे गट आहे याच्या मागचा उद्देश काय स्थापन करण्याचा, तर जागतिक अर्थव्यवस्थेतील काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणे आणि महत्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र आणणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. क्लिअर गोष्टी लक्षात आल्या. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणत्या भारतीय महिला बॉक्सरने टोकियो ऑलिम्पिक येथे भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केलेले आहे.
तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लवलीना बोरगोहेन असं त्या प्लेयरचं नाव आहे. आपण मागेच ऐकलं होतं मीराबाई चानू, विद्यार्थी मित्रांनो यांनी कोणतं पदक आणलं? सिल्वर पदक आणलं. कोणत्या कॅटेगरीमध्ये? 49 किलोग्राम कॅटेगरीमध्ये. आणि कोणत्या गेममध्ये? वेट लिफ्टिंगमध्ये. तसंच आपण आज पण पाहिलं पी व्ही सिंधू कोणत्या खेळाच्या कॅटेगरीमध्ये मेडल आणलं? तर बॅडमिंटन या कॅटेगरीमध्ये मेडल आणलं. आणि कोणतं मेडल आणलं? ब्रॉन्झ मेडल आणलं. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला चालता चालता रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या राज्याची GI टॅग प्राप्त राजा मिरचीला पहिल्यांदाच लंडनला निर्यात करण्यात आली आहे? पा अशा प्रकारची ती मिरची आहे. तर 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागालँड. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नागालँडची जी काही GI टॅग प्राप्त एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे राजा मिरची, तर या राजा मिरचीला पहिल्यांदाच फर्स्ट टाइम लंडनला निर्यात करण्यात आलेला आहे. निर्यात करण्यात आलेला आहे म्हणजेच काय? एक्सपोर्ट करण्यात आला आहे. तर या ठिकाणी मग लगेच चालता चालता आपल्या महाराष्ट्रातील आत्तापर्यंत जाहीर केलेले जेवढेही GI टॅग आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया. सोलापूरची चादर, पुणेरी पगडी, घोलवडचे चिकू, जळगावची केळी, नाशिकची व्हॅली वाईन, पैठणची साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्ष आणि सांगलीची हळद. अशा वेगवेगळ्या प्रोडक्टला आपल्या महाराष्ट्रातील आतापर्यंत GI टॅग प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी मग GI टॅगचा फुल फॉर्म काय? जिओग्राफिकल इंडिकेशन. क्लियर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच सौदी अरेबियाने लाल यादीत समाविष्ट असलेल्या देशांसाठी किती वर्षाच्या प्रवास बंदीची घोषणा केलेली आहे? तर 9 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जवळपास 3 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपला इंडिया सुद्धा समाविष्ट आहे या रेड लिस्टमध्ये. आता या ठिकाणी लाल यादी याचा अर्थ हा नाही की ते टेररिस्ट यादी आहे वगैरे वगैरे या गोष्टी नाही, तर या लाल यादीमध्ये कोणते देश समाविष्ट करण्यात आले आहेत ज्या ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जास्त आहे, किंवा अशा प्रकारच्या समाविष्ट असलेल्या देशांसाठी 3 वर्षाच्या प्रवास बंदीची घोषणा केली आहे सौदी अरेबिया या देशाने. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. अलीकडेच कोणत्या देशात जगातील सर्वात मोठा स्टार नीलमणी क्लस्टर सापडलेला आहे? तर या ठिकाणी 10 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रीलंका. या ठिकाणी पहा फोटोच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर श्रीलंका या ठिकाणी जगातील सर्वात मोठा स्टार नीलमणी क्लस्टर सापडलेला आहे. आता याच्याबद्दल 2-3 गोष्टी लिहून घ्या. याचं वजन जवळपास 510 किलोग्राम किंवा 2.5 दशलक्ष कॅरेट एवढं आहे. या ठिकाणी याचं जर व्हॅल्यू काढली इस्टिमेटेड व्हॅल्यू तर ही किती आहे? अंदाजे $100 दशलक्ष एवढी त्याची मूल्य आहे. सध्याचं जे काही इंटरनॅशनल मार्केट आहे त्याच्यामध्ये याचं मूल्य किती आहे? $100 दशलक्ष पर्यंत एवढं याचं मूल्य सध्या बनलेलं आहे. आणि या ठिकाणी एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या इंटरेस्टिंग. या ठिकाणी एका रत्न व्यापाराने स्पष्ट केले आहे की दगड रत्नापुरा भागामध्ये असलेल्या त्याच्या घरात विहीर खोदणाऱ्या कामगारांना हा सापडलेला आहे. आणि हा काय आहे? आता जगातील सर्वात मोठा स्टार नीलमणी क्लस्टर आहे जो की श्रीलंका या देशामध्ये सापडलेला आहे. तर चालता चालता मग आपण श्रीलंकावरती सुद्धा लगेच रिव्हिजन टाकून घेऊया. पंतप्रधान आहेत महिंदा राजपक्ष, नवीन नियुक्ती झाली आहे यांची, राजधानी आहे कोलंबो आणि चलन आहे श्रीलंका रुपया. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्याने अलीकडेच इन्व्हेस्ट इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेघालय राज्याने अलीकडेच इन्व्हेस्ट इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे. याच्या मागचं कारण काय? कशामुळे करार केलेला आहे? कशामुळे या MOU वरती सिग्नेचर केला आहे? तर मेघालय राज्यातील व्यापार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी मेघालय राज्याने अलीकडेच इन्व्हेस्ट इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लगेच मग आपण मेघालय बद्दल सुद्धा लगेच रिव्हिजन करून घेऊया. स्थापना झाली 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री आहेत कॉनॉर्ड संगमा, राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक आणि राजधानी आहे शिलाँग. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत नोकरेक, बालपक्रम आणि बागमारा. आणि 3 महत्वाचे धरण आहेत लेश्का, मावफालंग आणि क्रीम. अशा प्रकारे पुढचा प्रश्न म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान कॉर्पेटची 36वी आवृत्ती सुरू झाली आहे? कॉर्पेट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा एक मिलिटरी एक्सरसाइज आहे म्हणजेच काय? लष्करी व्यायाम आहे. 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडोनेशिया आणि भारत किंवा भारत आणि इंडोनेशिया दरम्यान कॉर्पेटची 36वी आवृत्ती सुरू झाली आहे. या ठिकाणी 36 हा एक आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 36वं इडिशन सुरू झालेलं आहे. कशाचं? मिलिटरी एक्सरसाइजचं. मग या ठिकाणी हा जे काही कॉर्पेट नावाचा लक्झरी व्यायाम आहे याच्या मागचा उद्देश काय आहे असा बऱ्याच वेळेला विचारलं जातं, तर त्याच्याबद्दल सुद्धा लगेच मुद्दा लिहून घ्या स्टार मार्क करून. हे जे काही कॉर्पेट लष्करी व्यायाम आहे त्याचा उद्देश लिहून घ्या, 2 देशांमधील सागरी दुवे मजबूत करणे
आणि हिंदी महासागर सुरक्षित ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुरक्षित ठेवणे अशा प्रकारचा मेन मोटो आहे, मेन पर्पज आहे या कॉर्पोरेट लष्करी व्यायामाचा मागचा. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, अजून काही फ्री ऑफ कॉस्ट डाटा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी. हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अजित कुमार, एस एन घोरमडे, रोबिन के धवन की परशुराम नायडू? तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेलं प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.